एक्सट्रेक स्केटिंग ट्रॅक इथं या स्पर्धेसाठीचा सराव सुरू होता. या स्पर्धेत मध्य प्रदेश, झारखंड, चेन्नई, गुजरात इथले खेळाडू सुद्धा सहभागी झालेत. ही स्पर्धा 8 ते 16 वयोगटात होणार आहे. विजेत्या संघाला रोख रक्कम आणि करंडक देण्यात येणार आहे. दिवसेंदिवस रोल स्केटिंग या क्रीडा प्रकारात तरुणांचा सहभाग वाढतो, मात्र या खेळाचा सरावासाठी शासनानं नवीन ट्रॅक उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रशिक्षक राहुल डाणे यांनी केली. साधारण आम्ही 40 ते 50 स्पर्धक सिलेक्ट केले होते, पण त्यातनं फक्त 13 लोकांनी स्टँडिंग करत आहे, त्यांचं सिलेक्शन आम्ही पुढे केलं. नक्कीच शासनाची हेल्प झाली तर भरपूर काय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता येतं. नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर नाही झालं, बेसिक भरपूर सपोर्टिंग जिम लागते, त्याच्यानंतर ऑफिसेस लागतात, मुलांना ट्रेनिंगसाठी वेगवेगळे इक्विपमेंट लागतं. ते जर त्या शासनाने प्रोव्हाइड केलं तर डेफिनेटली खूप मोठा फायदा होईल. या स्पर्धेसाठी निवड झाल्याचा आनंद खेळाडूंनी व्यक्त केला. ऍक्च्युली मला खूप आनंद होतोय की मी एवढं इंटरनॅशनल लेवलला स्केटिंग करायला चाललोय, तर मला म्हणजे तिथे जाऊन मला इंडियाचं एक नाव ठेवायचंय चायनामध्ये. ह्याच्यासाठी सरांनी मला खूप मदत केली. मी आताच एनआय स्किल घेतले, 1 महिना झालाय आणि त्याच्यावर माझं सिलेक्शन झालंय. भारताचं नाव एक रिप्रेझेंट करते. ही स्पर्धा 30 जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या पत्रकार परिषदेला विविध क्लबचे प्रशिक्षक आणि पालक उपस्थित होते.